नमस्कार मैत्रिणींनो, संध्याज मराठी रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आलू ब्रेड कचोरी. आलू ब्रेड कचोरीसाठी मी आलू उकडून घेतलेले आहे. आता मी याला हलकी फोडणी देणार आहे. मी इथे जिरा मोहरी घातली, कांदा घालत आहे, थोडी हळद आणि लाल तिखट. तर आलूची भाजी तयार झालेली आहे. मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे, याच्यात मी मोहन घालून आणि थोडं मीठ घालून भिजवून घेत आहे. मी ह्या मोहनला व्यवस्थित इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता पाणी घालून मी याला भिजवून घेत आहे. तर हे मिश्रण अशा प्रकारे, आपल्याला मैदा हा असा प्रकारे भिजवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी ब्रेडला गोल आकारामध्ये कापून घेतलेलं आहे. याप्रमाणे त्याच्या कडा काढून घेतलेले आहेत. याला मी थोडं वरून आणि दोन्ही बाजूला पाणी लावून घेत आहे. यात मी आता आलूची भाजी घालत आहे आणि वरून हा ब्रेड मी असं दाबून घेत आहे. तुम्ही मोठे किंवा छोटे आकाराचेही ब्रेड घेऊ शकता. यावर आपण भिजवलेला हा मैदा असा व्यवस्थितपणे लावून घेऊया. यावर आपण थोडासा रवा टाकून घेऊया. अशा प्रकारे आलू ब्रेड कचोरी बनून तयार आहे. जर तुम्हाला आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.